चलोगाने महेंद्र हाथ वरती करा, धर्मेंद्र कोणी हात उपर कीजिए, सर्व ज्येष्ठ मंडळी कोणी तनाने ऐका ऐका, कोणी तनाने कोणी धनाने त्याच्या उत्सवासाठी आपल्या गावासाठी आणि आपल्या देवासाठी व्यासपीठावर स्थानपन्न असणारी सर्व वयस्कर तरुण मंडळी, वयस्कर मंडळीने तरुण मंडळीच्या हातात ही सूत्र दिली, भाऊ बोला हो हो, बरोबर टाळ्या करा जरा सर्वांनी, एक तज्ञ पंचाची नियुक्ती केलेली आहे सागर भाऊ गरुड, हो 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 हो, ज्या सागर गरुड पैलवानी 2007 बारामती अधिवेशन बरोबर का सागर भाऊ गाजवलं होत, हजारोंच्या टाळ्या घेतल्या होत्या, फार मोठी तब्येत होती पण तब्येत अतिशय मेंटेन ठेवलेली, तगडी कुस्ती चालू आहे, जबरदस्त मैदान, आजच्या मैदान मध्ये नंबर एक ची कुस्ती, खास आकर्षण असणारी ही कुस्ती चालू झालेली, महेंद्र भाऊबली, महेंद्र ट्रॅक्टर माहित आहे आपल्याला सगळ्याला 605, त्या महेंद्र ट्रॅक्टरची ताकद असणारा हा पैलवान, शिरशीचा पैलवान, सोलापूर जिल्ह्यातला मंगळवेढा जवळचा, आणि समोरचा धर्मेंद्र कोल्हे, अशी कुस्ती लागलेली, इंग्रज सरकारला कनाहीन माणसं पाहिजे होती, राजश्री शाहूराजांनी ताटकण्याची माणसं या कुस्तीच्या माध्यमातून निर्माण केली, इंग्रज सरकार बोला बोला सर, महेंद्र गायकवाडची कमाई सांगतोय, 2 ट्रॅक्टर 1 आल्टो गाडी परवाच मिळाली आणि 5 बुलेट गाड्या त्या महेंद्रला कराटाळ्या जरा, आणि 1/2 किलो सोन्याची गदा आहे, देवाधिकाला नाही कुठल्या सोन्याची गदा, रामायण घ्या महाभारत घ्या देवाला सुद्धा सोन्याची गदा नाही, 35 लाख रुपये किमतीची सोन्याची गदा आहे 1/2 किलो, नगरला गेल्या वर्षी शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा झाली आणि तिथं सोन्याची गदा मिळवली, असा महेंद्र शेतकरी कुटुंबातला पोरगा आहे, गरीब घराण्यातला पैलवान आहे महेंद्र, काका गायकवाड आणि नागनाथ गायकवाड त्याची चुलते शबास, आणि तेवढाच चाणक्ष आणि बुद्धिमान असणारा धर्मेंद्र कोल्हे, पंजाब वरून आलेला आहे, कसला महेंद्र आहे बघतो म्हणून आलेला आहे, आणि कुस्ती मुंडवा ग्रामस्थानी आयोजित केलेली आहे, शबास, त्यांच्या नावात इंद्र आहे, दोघांच्या नावात इंद्र, एक धर्मेंद्र एक महेंद्र, हो शबास धर्मेंद्र आणि महेंद्र, अशी कुस्ती लावली आणि या मुंडवेच्या मैदानात 2 इंद्र लढाई लागलेले, खरोखर फार मोठा योगायोग आज मुंडवा ग्रामस्थांनी केलेला आहे, फार मोठं योगदान या महाराष्ट्राच्या कुस्तीला दिलेला आहे, राजश्री शाहूराजांनी जी विचारधारणा घालून दिली ती विचारधारणा जपण्याचं जोपासण्याचं काम केलेलं आहे, पेशवाई खालसा झाली आणि इंग्रज सत्तेवर एका पैलवानाने दंड ठोकला, पैलवानाने राजे उमाजी नाईक त्याचं नाव, रामुशाचा पोरगा, इंग्रज सत्तेवर दंड पहिला ठोकला पैलवानाने, पैलवान कुठेही कमी नाही, शिवचरित्रे वाचा म्हणजे लक्षात येईल पैलवानाचं योगदान काय, शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, स्वराज्य निर्माण केलं शिवप्रभूने, शिवप्रभूंचे भाऊ पैलवान होते, एसाजी कंका, संभाजी कावजी कोंढाळकर, अनंता खर्चिले हे पैलवान होते, इतिहास साक्ष बोलतोय, तोंडातील ते नाही, शिवचरित्रे वाचल्यानंतर लक्षात येत पैलवानाचं योगदान काय, कुस्ती तगडी चालू आहे, जबरदस्त मैदान चालू आहे, पैलवान एक जर चांगला झाला भैयासाहेब अलीकडच्या काळात तर त्याच्या आयुष्याचा पगार आणि फंड तो निश्चितपणाने काढू शकतो पैलवानकीच्या 10-5 वर्षीच्या काळात, आणि धैर्यशील भैया गायकवाड युवा उद्योजक यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी पुन्हा 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, आणि तिकडं महेंद्र आक्रमक झालेला आहे, समोरून छंडी पकडलेले महेंद्रने
सबऱ्या ताकदीचा पैलवान आहे महेंद्र आणि समोरचा धर्मेंद्र आहे. महेंद्र और धर्मेंद्र असा मुकाबला रंगला. नंबर एक ची कुस्ती या मैदानचं खास आकर्षण असणारी कुस्ती 2,51,000 रुपये इनाम आहे या कुस्तीसाठी. पैलवान जी पीछे हटकर कुस्ती नाही करना, आगे बढकर कुस्ती करना चाहिए. ध्यान दीजिए पैलवान जी. अरे बाप रे कच्च्या दिलाचे आताच माग जावा. हा कच्च्या दिलाचे म्हणतोय. कुणाला बीपी असते कुणाला शुगर असते हे सोपं नाही, सोपं नाही. लय मोठं काळीज असावं लागतं. चले पैलवानजी तज्ञापांचा नियुक्ती केलेली आहे तिथं. ज्या पैलवानी 12 ते 14 वर्ष गोकुळ वस्त्र तालमीमध्ये हरिचंद्र बिराजदार मामांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला असे सागर गुरु पंच म्हणून लाभलेले आणि पंचाचा निर्णय हा पैलवानला मान्यच करावा लागतो. दोन्ही पैलवान पंचाचे असतात, दोन पैलवान लढतात, एक विजय होतो एक पराभूत होतो. पण पडला का पडला याच्यापेक्षा लढला कसा हे महत्वाचं असतं. अर्जित होत असते कुस्ती खेळ आणि महेंद्रने कब्जा घेतला. शबास महेंद्र आक्रमक झालेला आहे पण ते धर्मेंद्रने झालेला आहे आणि किल्ले तोडून निघण्याचा प्रयत्न करतोय धर्मेंद्र. पण ताकदी पुढे निभावत चालला ना. ओ भले 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 बचो कराटाळ्या कराटाळ्या. अरे बाप रे पुट्टी टाकली. तिथंच गिस्सा वाढण्याचा प्रयत्न होता. पुट्टी गिस्सा म्हणलं जात या डावाला. पुट्टी टाकल्याबरोबर गिस्सा वाढावा लागतो. पुट्टी गिस्सा गिस्स्याचे अनेक प्रकार आहेत. पायलॉट गिस्सा, धक्का गिस्सा, नवनर काढून गिस्सा, फौजदारी गिस्सा, त्यातला पुट्टी गिस्सा मारण्याचा प्रयत्न होता. बोला या मांडवाला शोभा आली. जे मांडवाचं काम केलं त्यांनी मोर्या मांडवाले यांच्याही मुठभा ग्रामाच्या तर्फे आभार. नाव काय मंडपवाले? मोर्या मंडपवाले. मोर्या मंडपवाले स्वप्नील शिंदे. खरोखर आपलं फार मोठं कौतुक आहे. आज आमचा खणखणीत आणि दणदणीत आवाज सर्वांपर्यंत पोहोचला. बोला तसेच आपल्याला वेळी मदत करणारे संदीप पाटे, हा शिरीष गवते जनरेटर आपल्याकडे टाकून, हो टँकर अंकुश लोणकर, अनेकांचं योगदान आहे. शबास सर्वांचं मनापासून आभार. कुणाचं नाव राहून गेलं असेल तर ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सागरदादा दिलगिरी व्यक्त करतायत आणि हाताची नोंदर करण्याचा प्रयत्न महेंद्रचा. आणि वा 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 रताळ्या. तो काही कमीचा नाही पंजाबवर नाही. समोरासमोर कुस्तीला सुरुवात होते. महेंद्र विरुद्ध धर्मेंद्र. महेंद्र उपमहाराज केसरी, धर्मेंद्र पंजाब केसरी अशी कुस्ती लागलेली आहे. बस कुस्तीला सुरुवात झाली. वा पुन्हा पटाला लागण्याचा प्रयत्न होता महेंद्रचा. पण ते जाणलेलं आहे चाणक्य आणि बुद्धिमान तो पैलवान. महेंद्र जसा देहाचा तसाच दिलाचा आहे. वा चाट लावण्याचा प्रयत्न होता महेंद्रचा. कब्जा येतोय महेंद्र आणि कोपराचा घुटना मानेवर ठेवला महेंद्रने. पण धर्मेंद्र आहे समोरचा. पुन्हा हाताची नवनर करण्याचा प्रयत्न चालू आहे महेंद्रचा. महेंद्र विरुद्ध धर्मेंद्र अशी शेवटची कुस्ती चालू आहे. ओ बच गयो. कराटाळे एकदा
बस दोन लढणार आणि एक हिस्सा मारणार. हिस्सा दादा.